शासनाच्या मार्गदर्शक सूचनेचा पालन करत शाळा सुरू, विद्यार्थी संख्या जेमतेम उपस्थिती। मुरुम, तारीख 24। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 7.5 महिन्यापासून बंद असलेली शाळा अखेर दिनांक 23 सोमवारपासून स्थानिक प्रशासनाच्या जबाबदारीवर उघडण्यात आले। शासनाचे मार्गदर्शक सूचनेचे पालन करत शिक्षक व प्राध्यापक यांचे रॅपिड टेस्ट करून अखेर मुरुम शहरातील शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय दिनांक 23 रोजी सुरू करण्यात आले। पालकांची संमती असेल तरच शाळा येण्यास परवानगी देण्यात यावे व पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी मज्जाव करू नये असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पारित केले आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे शिक्षणाचे नुकसान झाले आहे। अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, पण ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत त्यांचाही प्रश्न ऐरणीवर होता। त्यात दिनांक 23 पासून शाळा तर सुरू झाले, परंतु शाळेत मात्र विद्यार्थ्यांची जेमतेमच गर्दी दिसून आले आणि तेही फक्त स्थानिक विद्यार्थीच हजर असल्याचे समजते। मुरुम शहरात परिसरातून अनेक वाडा वस्ती तांड्याहून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात, पण अद्याप त्यांची शाळेत उपस्थिती झाली नसल्याचेही शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले। शासनाचे सर्व नियमांचे पालन करत सॅनिटायझर, मास्क व सामाजिक अंतर राखत शाळा जरी सुरू असले तरी अद्याप पालकात मात्र भीतीचे वातावरण कायम आहे। मुरुम शहरातील प्रतिभा निकेतन विद्यालय व प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत असलेल्या इयत्ता 9वी व 10वीचे वर्ग 1 दिवसाआड सुरू करण्यात आले आहेत व तसेच 11वी व 12वीचे वर्ग पण 1 दिवसाआड सुरू ठेवण्यात आले आहेत। 1 दिवस 9वी तर दुसऱ्या दिवशी 10वी असे वर्ग चालू असून शासनाच्या नियमानुसार गणित, विज्ञान, इंग्रजी विषय वर्गात तर इतर विषय ऑनलाईन माध्यमातून शिकवले जात असल्याची माहिती प्राचार्य पी गायकवाड यांनी दिली। याचबरोबर मुरुम शहरातील जिल्हा परिषद प्रशाला शाळेत विद्यार्थी संख्या दिनांक 23 पेक्षा दिनांक 24 रोजी वाढली असल्याची माहिती तेथील मुख्याध्यापक मम्माळे यांनी दिली। जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे हजर असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तर फारच कमी आहे। परिसरातील विद्यार्थी उपस्थित न झाल्यामुळे शाळेत संख्या कमी असल्याची माहिती मुख्याध्यापक गाडेकर यांनी दिली। प्रतिभा निकेतन विद्यालयात इयत्ता 9वी वर्गातील 260 विद्यार्थ्यांपैकी 55 तर 10वी वर्गातील 257पैकी 40 विद्यार्थी हजर होते। उच्च माध्यमिक विद्यालयात 11वीचे 340 पैकी 105 तर 12वीचे 306 पैकी 52 विद्यार्थी हजर होते। जिल्हा परिषद प्रशाळा इयत्ता 9वीच्या वर्गात 71 पैकी 12 तर 10वीच्या वर्गात 73 पैकी 18 विद्यार्थी उपस्थित होते। जिल्हा परिषद कन्या प्रशाळा येथे 9वीचे 46 पैकी 5 तर 10वीचे 39 पैकी 10 विद्यार्थी उपस्थित होते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व प्राध्यापकांचे रॅपिड टेस्ट घेण्यात आले होते, त्यात मुरुम शहरातील सर्व कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, मात्र विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली नाही। अनेक पालकांनी अद्याप संमती दिली नाही व त्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे आणि शाळेची जबाबदारी मात्र शासनाने स्थानिक प्रशासनावर सोपून शाळा सुरू करण्यास परवानगी जरी दिली असली तरी अद्याप कोरोनाचे सावट मात्र कायम आहे। करमदंडचा स्पेशल रिपोर्ट। कालपासून शाळा सुरू झालेली आहे, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे? कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि सर्वत्र सध्या भीतीचं वातावरण आहे, त्यामुळं विद्यार्थी संख्या अतिशय कमी आहे। अत्यल्प असा प्रतिसाद मिळायला लागला आहे। आमच्याकडे आता 209वी वर्गासाठी 256 ते 60 विद्यार्थी आहेत आमच्याकडं, परंतु आज रोजी 10% देखील विद्यार्थी नाही। म्हणजे एका वर्गामध्ये जर 10% विद्यार्थी नसतील तर अध्यापन कसं करायचं, किंवा इतर विद्यार्थी देखील अध्यापनापासून वंचित राहतील, ही एक आता भीती वाटायला लागली। आता जे शासनाने जे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत तर त्या सूचनेनुसार आता संस्थेने म्हणजे काय काय तयारी केली, म्हणजे सॅनिटायझर वगैरे असं म्हणजे काय तुम्ही केलेलं आहे? संस्थेनं शासनाच्या सूचनाचं नियमाचं काटेकोरपणानं पालन केलं आहे। विशेष म्हणजे सर्व इमारत स्वच्छ धुवून सॅनिटायझर केलेले आहे। दुसरीवर साफसफाईचं काम हे दररोजच्या दररोज केलं जातं आणि विद्यार्थ्यांना मात्र सॅनिटायझर त्यांना देऊन आणि त्या शासनाच्या नियमामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीचं काटेकोरपणा पालन केल्यानंतरच आम्ही मध्ये विद्यार्थ्याला घेतो। विद्यार्थ्याला स्वतःचं सॅनिटायझरची बॉटल, पाण्याची बॉटल आणि तोंडाला मास्क असल्याशिवाय आणि संमतीपत्र असल्याशिवाय प्रवेश वर्गामध्ये दिला जात नाही।
आता जे विद्यार्थी आता आलेले आहेत वर्गामध्ये, जे नववी दहावीचे विद्यार्थी आहेत, तर संख्या थोडी कमी दिसत आहे, परंतु जे आता शाळेमध्ये आलेले आहेत आणि शाळेमध्ये आल्यानंतर तुमचे जे याआधी जे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जे ऑनलाईन प्रणाली तुम्ही राबवलेली होती संस्थेमार्फत, ती ऑनलाईन प्रणाली कायम ठेवलेला आहे का हे शाळा चालू झाल्यापासून बंद केलेलं आहे? नाही, कायम चालू आहे. ऑनलाईन जे टीचिंग आहे हे सर्व विषयाचे आज देखील चालू आहे. कालपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरी देखील कंटिन्यू ती चालू आहे. म्हणजे एकंदरीत शाळेत पण त्याच शिक्षकांनी शिकवणी चालू आहे आणि ऑनलाईन पण चालू ठेवलेलं आहे. ऑनलाईन चालू आहे आणि ऑफलाईन देखील चालू आहे. यामध्ये पालकांची वगैरे संमती, काही पालकांनी काय विरोध वगैरे दर्शवला वगैरे काय असं घडलेलं आहे का? एवढी संख्या एकदमच कमी असल्यामुळं आपला असा अंदाज येतो की पालकांचा याला विद्यार्थ्याला जे शाळेमध्ये पाठवण्यास विरोध आहे. आणि जर त्याच्यामध्ये व्हायला लागलंय की पालक हे स्वतः इथंपर्यंत विद्यार्थ्याला घेऊन यायला तयार नाहीत, म्हणजे संमतीपत्र द्यावं लागतंय, याचं एक असं आहे की त्यांच्याही मनामध्ये एक प्रकारची भीती आहे आणि त्याच्यामुळं पालक येत नाहीत. आता जे विद्यार्थी आलेले आहेत हे फक्त स्थानिकचेच विद्यार्थी आहेत ना, बाहेरगावचे काही विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये असतील? बाहेरगावचे आहेत जे स्वतः पालक आणून सोडलेले आहेत त्यांना. हां, काही विद्यार्थी आहेत आता अतिशय कमी आहेत आणि स्थानिकचेही अतिशय कमीच आहेत. शाळा सुरू झालेली आहे, शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार म्हणजे कोणकोणती काळजी शाळेकडून घेऊन आता तुम्ही वर्ग भरवलं जात आहे? नमस्कार. शाळेचा पहिला दिवस काल संपन्न झालेला आहे. कालच्या दिवशी पालकाशी संपर्क साधून, बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी संपर्क साधून प्रयत्न केलेला होता, पण कालचा प्रतिसाद अत्यल्प होता. केवळ काल 14 विद्यार्थी उपस्थित होते नवी दहावीचे एकूण, पण आज मात्र कालच्या परिस्थितीचं आणि काळाला केलेल्या आम्ही केलेल्या कामाची पावती असेल कदाचित पालकामध्ये ती माहिती पोहोचली. कारण सॅनिटायझर करणे, त्याचबरोबर थर्मोमीटरच्या मदतीनं विद्यार्थ्याचा ताप मोजणे, त्याचबरोबर ऑक्सिमीटरच्या मदतीने ऑक्सिजनची पातळी मोजणे, त्याचबरोबर मोफत मास्क, जे विद्यार्थ्याकडे परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना मोफत मास्क पुरवणे, या सर्व सुविधा पुरवलेले, त्याचबरोबर सॅनिटायझर केले असल्या कारणानं बऱ्याचशा पालकाच्या मनातली भीती दूर झाल्या कारणानं आज मात्र आमच्या मुरुम प्रशालेची, वैज प्रशालेची आज उपस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीची वाढलेली आम्हाला दिसून येलेली. हा एक आम्हाला एक उत्साह देणारा प्रसंग म्हणता येईल कदाचित. आज नवीचे जवळपास 12 विद्यार्थी उपस्थित झालेले आहेत, केवळ 7 होते काल. आज 10वीचे विद्यार्थी, 18 विद्यार्थी उपस्थित झालेले आहेत, तेही संख्या काल 7 होती, 7 वरून 18 पोहोचलेले. असाच आमचा पालकांचा जर प्रतिसाद मिळत गेला तर निश्चितपणे या प्रशालेची उपस्थिती आणि जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्ता वाढीसाठी आम्हाला निश्चित प्रेरणा मिळेल आणि त्यासाठी आम्ही गुणवत्तेसाठी आम्ही सतत कटिबद्ध असू. आता हे वर्गामध्ये शिकवण आणि परत ऑनलाईन शिकवण पण ॲज इट इज चालू असेल ना काय? त्याच्यामध्ये काय शासनाने फक्त वर्गामध्ये शिकवा असं काय झालेलं आहे की ऑनलाईन चालू ठेवलेलं आहे? शासनाने आम्हाला निर्देश असे दिलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ऑफलाईन वर्गात अध्यापन करणं शक्य आहे, ज्या विद्यार्थ्यांची आपण जे म्हणतो आरोग्याची जी काही आरोग्य व्यवस्थित आहे अशा विद्यार्थ्यांना सर्व या कोविडचे सर्व नियम पाळून या प्रशालेमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना केलेल्या होत्या. पण जे विद्यार्थी आजारी आहेत खरोखरच, ज्यांची परिस्थिती येण्यासारखी नाही, जे पालक पटण्यास तयार नाहीत अशा विद्यार्थ्यांना मात्र शाळेच्या वेळेनंतर ऑफलाईन पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने जसं शक्य जाईल तसं पालकाशी संपर्क साधून जास्तीत जास्त अध्यापन पालकापर्यंत पोहोचणे आणि प्रशालेत सुद्धा करणं हे आमच्यासाठी बंधनकारक शासनाने केलेलं आहे, त्या पद्धतीने आमची कार्यवाही चालू आहे. वर्गामध्ये म्हणजे कोणते विषय आता वर्गामध्ये घेत आहेत? सध्या वर्गामध्ये प्रामुख्याने 3 विषयाचं आम्हाला प्राधान्य दिलेलं आहे. पहिला विषय आहे इंग्रजी, दुसरा विषय आहे गणित आणि तिसरा विषय आहे विज्ञान. परंतु 4 तास घेणार असल्या कारणानं दर 2 दिवसाला आम्ही मराठी आणि परत दुसरे 2 दिवस हिंदी आणि शेवटचे 2 दिवस समाजशास्त्र असे सर्वच विषयाला आम्ही अध्यापन करण्यासाठीचा टच करण्यासाठीचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. 11वी 12वीचे वर्ग चालू झालेले आहेत, तर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद एकंदरीत म्हणजे कसा आहे प्रतिसाद विद्यार्थ्यांचा? विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आमच्या महाविद्यालयात 20-30% आहे. काल सुरुवात केलं, काल 12वी घेतलं, आज 11वी असा अल्टरनेट आम्ही घेत गेलेलं आहे. आणि त्यांना आम्ही कंपल्सरी मास्क कंपल्सरी केलेलं आहे, सॅनिटायझर कंपल्सरी, आणि पालकांचं संमतीपत्र घेतल्याशिवाय आम्ही कोणालाही महाविद्यालयात प्रवेश दिलेला नाही. आणि त्यासोबतच एका डेस्कवर एकच विद्यार्थी बसून आम्ही तासिका चालू केलेली. शाळा
चालू झालेली आहे विद्यार्थ्यांचं प्रतिसाद कसा आहे म्हणजे काय विद्यार्थी आउट ऑफ स्टेशनहून येणारे विद्यार्थी जास्त आहेत वाडी तांड्या तांड्यावरील विद्यार्थी येण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येत चालला लोकलचे विद्यार्थी म्हणजे प्रॉपर मरून शहरातले विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित आहेत पालकांची मानसिकता बऱ्याच पालकांचा या म्हणजे पाठवण्यास नकार आहे काय पिरियड ऑनलाईन पण चालू आहेत आमच्या स्कूलचे ऑनलाईन ऑफलाईन क्लासमध्ये चालू आहेत म्हणजे परिसरातील विद्यार्थी असल्यामुळे त्यांना येण्यास अडथळा येत असल्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे कमी स्थानिकचे तेवढे विद्यार्थी आले हो सर उद्यापासून येतील बसची वगैरे व्यवस्था बघून त्यांना म्हणजे कंपल्शन केलं नाही आम्ही ओके बाकी सॅनिटायझर वगैरे चालू आहे वापरणं शाळा सॅनिटायझर करण्यात आली पूर्ण विभाग वन डे पाण्याची व्यवस्था आहे सगळी चालेल